नमस्कार, मित्रांनो, माझं नाव सोहम, आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खोपरा सकट कचकरी स्वागत आहे. इच्छा गावात हम्मा हम्मा रंबा रंबा डंबा डंबा हम्मा हम्मा रंबा रंबा कंबा कंबा. मंडळी, मेन विषयामध्ये हात घालायच्या अगोदर माझा मेंटल ट्रॉमा तुमच्या सगळ्यांच्या मेंदूमध्ये मला घुसवायचा आहे. माझ्या इंस्टाग्रामला काय वेळ झाली, मला लिटरली काही पण दिसतं. आता होळी आहे ना, मला बघा काय रील दिसली. भारतातल्या सगळ्या मेट्रो कचकन अंगावरनं घाले, मी तुम्हाला म्हणतो, पण मेट्रो मध्ये असते चाळे करणं बंद करा. हे कोणता गालटोवाद रंग ट्रान्सफर आहे? इच्छा आईच्या गावातल्या मामाच्या मामीने तरी अशी होळी खेळली होती का? इथं समोर जर माझा मित्र आला ना, तरी असा असं रंग लावायला चार चौकामध्ये मला त्याला कसं तरी वाटेल, माहितीये? हे कोणता गालटोवाद रंग ट्रान्सफर आहे? नॉनसेन्स. यांच्या ना गालफाड जोडले पाहिजे. मी तुम्हाला गालवर गाल चिटका आणि फनकन दोन्ही साईडनं वाजवा. गाल चिटके दळभद्री. उसके बाद मेरे को ना ये धोनी के फॅन बिन रहेंगे, पता नहीं इनकी ताई पर ये देखो तुम. डायरेक्ट कवटेचे हेलिकॉप्टर करून कवटेची गर 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 मुंडी सटकन उपटून डायरेक्ट चेन्नईच्या चेपक स्टेडियम मध्ये जाऊ शकते. माहिती तुम्हाला एवढा वेगळा विषय. आणि इकडं कवटेचे हेलिकॉप्टर करत असताना माग वेगळा जादू तयार होऊ राहिला. माझ्या घरामध्ये जर असलं काही झालं असतं ना, मी मागच्या 50 पिढ्यांना माझ्या कुळांसकट सगळ्यांना बोलवलं असतं आणि सगळ्यांना विचारलं असतं, जनावर असलं का बरं पैदा आले? नॉनसेन्स. कौन है ये लोग, कहां से आते हैं? त्याच्यानंतरची रील जी मी बघितली मंडळी, इंस्टाग्राम मी बंद केलं, मी हॉस्पिटलमध्ये गेलो, माझ्या अंगातल्या प्रत्येक नसेमध्ये मी डायरेक्ट हार्पिक चढवून घेतलं, अंतर आत्म्या सकट सगळ्याचं शुद्धीकरण करून घेतलं. मी तुम्ही रील बघा. नखरे क्यू ना करू मैं अपने पति की लाडली हूं मैं. अरे थोड़े पति के डोले में मेरे को भयाकारी भीति दिख रही है, थोड़े पति के नसीब में पिशाचिनी आई है, उसके बुबुल ऐसे फटके पचक से बाहर आने वाले है. नखरे क्यों ना करूं मैं अपने पति की लाड. वो अपने बुबुल से गोटिया खेलेगा, तेरे को मालूम है क्या? तेरे पति की फटके पापुद्र हो गए. मला पुढचे 168 जन्म कुमार ठेवा. नॉनसेन्स अशी बायको जर कधी भेटली, मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या अंतरात्म्यामधल्या मध्ये 56 वेळेस मरील. माहितीये का तुम्हाला? आता येऊ आपण मेन विषयावरती, दॅट इज मेकअप आर्टिस्ट. पार्लर नाही म्हणायचं, पार्लर म्हणल्यावरती लोक पिसाळू शकतात आजकाल बरं. एखादी आमच्या गल्लीतली खरंच बिचारी पार्लरवाली असेल, पण तिला पण जर पार्लरवाली म्हणलं तर ती अशी काहीतरी भयाकारी डायरेक्ट तिच्यामधली डायरेक्ट मंजुलिका जागी होती का, ती डायरेक्ट तुमच्या कार्डाचे लचके तोडू शकते रियालिटी मध्ये. आज आपण बोलणार आहोत मेकअप आर्टिस्ट बद्दल. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, सोशल मीडियावरती सगळेच मेकअप आर्टिस्ट वाले किंवा सगळेच बिझनेस वाले रडता का बरं? सतत त्यांच्याकडे सांगायला काहीतरी इमोशनलच का बरं असतं? याच्या माग विज्ञान आहे. नॉनसेन्स. वो विज्ञान के बारे में आज हम जानेंगे, कशा प्रकारे सिस्टमॅटिकली लोकांना ब्रेन वॉश केलं जातं आणि मग एक ब्रँड बनवला जातो, इसके बारे में भी हम जानेंगे, वो भी संक्षेप्त में. पण त्या अगोदर मला जरा तुमच्याशी एक जेन्युइन बोलायचंय. म्हणजे या सगळ्या मेकअप आर्टिस्टला फुल इज्जत आहे, कारण यांच्या आयुष्यामध्ये काहीच नसताना शून्यातून एवढं मोठं एम्पायर बनवलं आहे. करोड रुपये ते कमवत आहेत, जे की आपण कमवत नाही. त्यामुळे जेलसीपोटी उगाच त्यांना शिव्या घालणं मला पटत नाही, हे त्यांचं खरंच अचीवमेंट आहे. एकाबद्दल आपल्याला वाईट वाटत असेल म्हणून जगातले सगळेच मेकअप आर्टिस्ट किंवा महाराष्ट्रातले सगळेच मेकअप अकॅडमीवाले वाईट आहेत का, तर असं अजिबात नाही. काही लोकांनी त्याचं जेन्युअन सर्टिफिकेशन केले, काही लोकांनी जेन्युअनली अभ्यास केला, आणि काही लोकांनी जेन्युअन बिझनेस त्यातनं उभा केलेला आहे. त्यामुळे योगाच वायफळ कोणाला पण टार्गेट करून कुठलीच कमेंट अजिबात करू नका. कोणाच्याच प्रवासाबद्दल आपल्याला घंटा काहीच माहित नसतं. यही नाही, अभी और सुनिए. विषय कसा झालाय, एका मेकअप आर्टिस्टने ठरवलं. विषय कसा झालाय, एक इन्फ्लुएन्सर असेल, तिने मेकअप अकॅडमी टाकायचं ठरवलं, म्हणून सगळ्याच्या सगळे उंदर मेली, सगळेच्या सगळे ते करायला लागली. एकानं वडापावची गाडी टाकली, अख्खं गाव वडापाव विकू राहिलं. नॉनसेन्स. इथं कसा विषय झाला माहितीये, गालावर मेकअप थापून घेणारे कमी आणि थापणारे जास्त झालेत. काही दिवसानंतर एखादं जनावर दिसलं रस्त्यावर भटकं, त्याला बी घेऊन मेकअप लावून सोडतील. पिसळले लोक मेकअप पाहिजे, मी तुम्हाला सांगतो. एक तर तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडनं एक तर नख खाजून घ्या, गाल खाजून घ्या, पण काहीतरी रंगी बेरंगी करूनच घ्या, नाही तर आम्ही आम्हाला फिटील. अरे काय विषय बाई, एवढे मेकअप आर्टिस्ट म्हणजे यांची ना कोटी कोटींची उलाढाल झाली आहे, पण माझे तर हजारोंचे पण वांदे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता तुमच्या पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या. मी तुम्हाला सांगतोय पॉकेट ब्रोकर बद्दल मंडळी. हा ना, होत करू ट्रेडर्ससाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म. जर नवीन असाल तर या प्लॅटफॉर्मवरती जा, तुम्हाला लई फायदा होईल. माझी स्ट्रॅटेजी अशी की मी चार्टचा थोडा जरा अभ्यास करतो आणि ना 10-20% जी माझी टोटल अमाऊंट आहे त्याचे 10-20% जे आहे हे मी ट्रेडमध्ये लावत असतो. एका रिअल अकाउंटवर ट्रेड करायच्या अगोदर डेमो अकाउंटवर पण ट्रेड करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. आणि पॉकेट ब्रोकरचे अजून पण खूप फायदे आहेत.
इथे 30 पेक्षा जास्त बिल्ट इन इंडिकेटर आहेत ज्यांच्या मदतीने तुमची ट्रेडिंगला अजून अनालिटिकल फायदा जो आहे टूलचा हा 100% होऊ शकतो. तिथे ऑलरेडी 9 रेडी टू यूज स्ट्रॅटेजीज आहेत त्या तुमच्यासाठी करून ठेवलेल्या. त्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा उपयोग करून वन साइड तुम्ही आपला ट्रेड जो आहे कम्प्लीट करू शकता. आणि $250 पर्यंत असलेले असंख्य टूर्नामेंटचे जे आहे ते तिथे होत असतात ज्याचा प्राइस पूल आहे एवढा, त्याच्यामध्ये पण तुम्ही भाग घेऊ शकता. 24 तास आणि 7 दिवस तुम्हाला सपोर्ट सिस्टम सपोर्ट टीम अवेलेबल आहे. तर काही पण मदत लागली तर पटकन तुम्ही त्या टीमला सांगू शकता आणि वन साइड तुमचा जी समस्या आहे याचं समाधान करू शकता. याशिवाय हेल्प सेंटरमध्ये जाऊन तुम्ही आपल्या ट्रेडिंगचं ज्ञान सुद्धा वाढवू शकता. तिथे ट्युटोरियल्स आहेत, तिथे गाईडलाईन्स आहेत आणि असंख्य गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने आपली जी ट्रेडिंगची नॉलेज आहे तुम्ही वन साइड वाढवू शकता मंडळी. 100% ऍडिशनल इन्कमचा विचार करा. माझा कुपन कोड RJSOH वापरायला विसरू नका. 60% पर्यंत बोनस तुम्हाला पहिल्या डिपॉझिटवरती मिळू शकतो. पॉकेट ब्रोकरची लिंक मी खाली दिली, टचाटाचा क्लिक करा. आयुष्य जे आहे मार्गी लावा मंडळी. हे बघा मित्रांनो, आता जर आपण विषयामध्ये हात घालता घालता तुम्हाला एक सांगतो की प्रत्येकाचा बिझनेस आहे, प्रत्येकाचा बिझनेस लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा हे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे. काही लोक रील्स बनवतात, काही लोक शहरात पोस्टर लावतील, काही लोक टीव्ही लावतील, काही लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी तुम्हाला सांगतील मंडळी. त्यात काही दोष नाही. दोष कुठे असतो माहिती आहे? जेव्हा तुम्ही लार्जर दॅन लाईफ काहीतरी सांगायला जाता, जी वास्तविकता आहे त्याला बढवून चढून लोकांपर्यंत पोहोचवला जाता आणि त्याच्यातनं बिझनेस जनरेट करायचा प्रयत्न करता. याला म्हणतात ब्लडी MLM नॉनसेन्स. हांजी गुड मॉर्निंग, गुड इवनिंग. मेरा नाम ज्योति है, मैं बल्लमगढ़ से बिलोंग करती हूँ. मेरा भी यहाँ से सेकंड लेवल हो गया है जिसकी टोटल इनकम 9000 रुपए मेरे खाते में आ चुकी है. आणि हेच काही आता सध्या मेकअप आर्टिस्ट आणि मेकअप अकॅडमीच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळते. दे आर ट्राइंग टू सेल समथिंग दॅट इज ॲब्सोल्युटली फॉल्स. मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडे प्रॉपर सॅलरी नसेल, ती पण एखाद्या मोठ्या कंपनीमधून नसेल, तर तुम्हाला होम लोन मिळण्याचे सुद्धा वांदे आहेत. स्वप्न आई बापाची पूर्ण करणं तुम्ही सोडून द्या. तुम्हाला इंडी कारचं लोन लवकर मिळणार नाही, त्याला सुद्धा ITR दाखवावा लागतो, इन्कम दाखवावा लागतो. लैला फडेची रमी आहे भाई, बहुत पैसा आहे भाई, बस तिजोरियां भर रही है. इतना पैसा है कि खत्म ही नहीं हो रहा. आज ही मैं 25 करोड़ रुपए लेके निकला था मार्केट में खर्च करने के लिए. साला बहुत ज्यादा मेहनत करने के बाद भी 16 करोड़ रुपए खर्च हुए, 9 करोड़ रुपए अभी भी बचे हैं. त्यामुळे ऑनेस्टली जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर नख बिकक हाजून आणि गालाचा मेकअप बिकअप करून तुम्ही खूप मोठी काहीतरी अचीवमेंट करू शकता. जी प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे मित्रांनो. आपल्या देशामध्ये एक सिंपल विषय करून टाका. तुम्ही आतापर्यंत किती मेकअप आर्टिस्ट आहे नाव तुम्हाला माहिती आहे, जे इंटरनॅशनल लेवलला काम करतायत. जे नॉन मेकअप वाले त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, नाही माहिती. दिस इज हार्श रियालिटी मेरी बच्ची. दुसरा प्रॉब्लेम, एक रिसर्च पेपरची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो. त्या रिसर्च पेपरच्या अनुसार अख्खा वाचायला मेहनत लागली. तुम्हाला माहिती असे असंख्य रिसर्च पेपर आहेत ज्याच्या अनुसार मुली आधी मेकअप जे आहेत ना ह्या हॅपीनेससाठी करायच्या, पण आता व्हॅलिडेशनसाठी करतात. मी 4 चौघांमध्ये कशी सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल म्हणूनच मी मेकअप करेल हा विचार जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून मुलींच्या मेंटल हेल्थवरती याचा ऍडव्हर्स परिणाम राहिला भेंडी. म्हणजे पोरींना असं वाटतं की बिना मेकअपची अजिबातच चांगली दिसणार नाही. एखादी मुलगी घ्या मित्रांनो, तिला सांगा बिना मेकअपचा तू जॉब इंटरव्ह्यूला जाय, तिच्या कॉन्फिडन्सची डायरेक्ट कोंबडी होती कोंबडी. म्हणजे मेकअप शिवाय त्यांना कॉन्फिडंट सुद्धा फील होत नाही. कॉन्फिडंट फील होण्यासाठी मेकअप करणं इट इज गुड, पण बिना मेकअपचं जर मला कॉन्फिडंटच वाटत नसेल तर मेंदू घे हार्पिकनं चोळ डोळे उघड माझ्या बहिणी, कारण जग ले डेंजर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मेकअप तुम्हाला काहीतरी गोरं करण्याचाच प्रयत्न करत असतो. सावळे असेल तर काहीतरी राखाडे दिसायला लागतात, गोरे असतील तर इतके गोरे दिसतात की बाबा पोटरी वेगळी तोंड वेगळं. डायरेक्ट गंभीर विषय, याला मेकअप नाही म्हणती मेरे बच्चे. सो मला जेन्युइनली काळजी की मेकअपनी तुमची मेंटल हेल्थ अफेक्ट होऊ नये. आणि आता काय प्रॉब्लेम झालाय की बाबा चौकातनं दळण जरी मी आपुरीला आणायला पाठवलं ते 2 किलो पीठ आणायला, ताई तोंडावर 5 किलो पीठ थापून जाती, कुठं नेऊन ठेवलंय काळीज माझं. एक और मॅट्राईचा विषय हो गया बबडीच की मेकअपला इतकं ओव्हर ग्लोरीफाय केलं गेलेलं आहे की आता आधी पोरींना इंजिनियर डॉक्टर सायंटिस्ट व्हायचं होतं, मात्र आता कुठल्याही बी पोरीला घ्या त्यांना एक मेकअप आर्टिस्ट व्हायचंय. सो एक एस्केप जो आहे Tier 2 आणि Tier 3 सिटीज मधल्या मुलींनी शोधून काढलेला आहे. आणि माय गॉड काय काय मेकअप क्लासेसची फी मी ऐकली, अगं बाई याच्यापेक्षा माझ्या स्वास्थ्यात पहिली ते 10वी अख्खं शिक्षण झाले गाडी सकट बेंडे. तो चलिए अब हम जरा साइंटिफिकली अभ्यास करते हैं कि ये जो धंधा है मेकअप का या कोई भी धंधा जो सोशल मीडिया पे चलता है उसको कैसे चलावत है. फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग अर्थात FMRI याच्या ज्या टेस्ट करण्यात आल्या यातनं असं कळालं की बाबा एखाद्या ब्रँडनी जर लोकांना रडवलं किंवा इमोशनली ट्रिगर केलं तर त्या ब्रँड प्रती लोकांची लॉयल्टी ही जास्ती चांगली राहते. आता तो पर्सनल ब्रँड असो, म्हणजे एखादा पर्टिक्युलर व्यक्ती असो, किंवा मग एखादा ऍक्च्युअल ब्रँड असो, अगर तुमने किसी को रुळा दिया ना तो वो तुम्हारे साथ काळीज का चक्कन जॉईंट हो जाता है.
आणि त्यामुळे कुठल्या पण बिझनेसला जर रील्स वरती जर प्रमोट करत असेल, एक तर त्याच्यामध्ये कोणतरी रडत असतं किंवा कोणतरी इमोशनल झालेलं असतं. नॉर्मल तिच्या आईला कोणी बोलतच नाही. टेल अ स्टोरी, क्रिएट अ मुव्हमेंट, अशा असंख्य स्टेप्स आहेत ज्या आपण वन बाय वन जरा जाणून घेऊया. 2007 मध्ये असं ठरवलं, एका सर्वेमधून असं कळलं की जर सॅडनेसला यूज केलं गेलं तर तुमच्या अवतीभोवती एक लोकांचा घोळका तयार होऊ शकतो, कारण तुमच्या दुःखाशी असंख्य लोक जे आहेत हे रिलेट होतात. आणि त्यामुळे मेजॉरिटी रील्स वरती कोणीतरी आपलं दुःख मांडत असतं, जी माझी ताई टायर 2 टायर 3 सिटी मध्ये घरात बसली, तिला असं वाटतं नाही हिचा आणि माझा जन्म जन्मांचा काळ जातो ना, ते हिचं माझं दुःख किती सारखं आहे. और इसी बीच इसी रड़गाने के बीच अचानक से एक मोहतरमा आती है, बड़ी सी गाड़ी लेके 4 बजे बंदे लेके ठाक ठोक ठाक ठोक ठाक ठोक वन साइड एंट्री. सो ही जी इमोशनल ट्रिगर झालेली लोक असतात, ही जी एक क्लाउड तयार झालेला असतो, त्यांना असं वाटतं यस मैं भी स्ट्रगल करके इसके जैसा बन सकता है, पर तो नहीं बन सकता ना मेरा बच्चा, ये स्टॉक मार्केट की तरह हो गए, तिच्या आईला जेवढ्याचा पोर्टफोलिओ ने तिच्या डबल पैसे कोर्सेस विकू विकू कमवू राहिले भेंडी. दुसरी बात होती है टेल अ स्टोरी, एक कहानी बनाओ अपने बारे में, जो लोगों को जाके ना काळज में कोपरे में घर बनवे 4 BHK. त्यामुळे प्रत्येकाची काहीतरी स्टोरी असते ज्याच्यामध्ये खूप इमोशनल असतात. खऱ्या हे बघ, परत मी सांगतो सगळ्यांचं खोटे असं माझं म्हणणं नाही, पण जनरली हा एक मोठा सॉफ्टवेअर इंडिया असतो. क्रिएट अ मुव्हमेंट, हे जे आपण करतोय ना हे केवळ छोटं काम नाहीये, हे खूप मोठं आहे काहीतरी, हे खूप हे विश्वक्रांतीचं काम आहे. अशी भावना लोकांमध्ये तुम्ही तयार करा की तुमच्या अवतीभोवती क्लाउट तयार होतो, अर्थात तुमच्या अवतीभोवती लोकांचा घोळका तयार होतो, आणि जे तुम्ही करताय हे केवळ एक प्रोफेशन नसून ती एक मुव्हमेंट तयार करायचा प्रयत्न करा. इन्स्पायर द इम्पॉसिबल, जे अशक्य आहे ते पण दाखवायचा प्रयत्न करा. जसं की मेकअप करून तुम्ही 10 शहरांमध्ये घर येऊ शकता, मेकअप करून तुम्ही जगात प्रत्येक गावामध्ये आपलं घर बनवू शकता, मेकअप करून तुम्ही डायरेक्ट करोडपती होऊ शकता. होऊ शकतच नाही असं नाही, पण सगळे होऊ शकता का? नाही ना. आणि मग येतो महत्वाचा पार्ट, प्रोजेक्ट अँड आयडियल इमेज, म्हणजे एक आदर्श बनवा, एक असं काहीतरी दाखवा जे बघून लोक म्हणतील मेरे को ये चाहिए, मेरे को ये चाहिए. आणि मेकअप वाले एक्झॅक्टली स्वतःलाच ती इमेज बनवतात. यू कॅन बी लाईक मी, MLM टाइप्स आहे हे विषय पांडे भो. आता मेन विषय असा आहे की एवढ्या जेवढ्या मेकअप अकॅडमी अचानक भाईने महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार झालेले आहेत, मला प्रश्न असा विचारायचा आहे की यांच्यापैकी किती लोकांकडे ऑफिशियल सर्टिफिकेशन आहे, यांच्यापैकी किती लोक जे आहेत हे ऑफिशियली हा बिझनेस रन करत आहेत, किंवा हे कोण आहेत. म्हणजे आता आरजी सोहम फेमस आहे म्हणून मी जर उद्या तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला आयुर्वेदिक रेमेडीज द्यायला लागेल, माय लायकी आहे का, मी डॉक्टर आहे का भेंडी. सेम वे जर मेकअपवाले अचानकच मेकअप शिकवायला लागले तर त्यांच्याकडे काहीतरी सर्टिफिकेशन तर पाहिजे ना भो, तुम आहे कोण. आणि यांच्यामध्ये इंटरनल इतकी जिलेसी आहे की एक मेकअप अकॅडमी वाली दुसरं मेकअप अकॅडमी, इतकं विष कालावधी, इतकं इतकी जळके ना जळके डुचके बाई, जवळजवळ खाकू राहिले. होळी आहे, होळीमध्ये आपले इगो जाळून टाका पहिले तर. सो जेवढे पण बोलूया व्हिडिओ बघताय ना, पहिले तरी ऑनेस्ट स्वतःला विचारा तुम्ही की हे ज्यांच्याकडे आपण शिकायला जाऊ राहिलो त्यांच्याकडे ऍक्च्युअल नॉलेज किती आहे, त्यांच्याकडे काय सर्टिफिकेशन, त्यांच्याकडे काय व्हॅलिडेशन आहे. उगाच फेमस आहे म्हणून नका जाऊ, प्लीज आपल्या ना सत्सक विवेक बुद्धीचा वापर करा. यातल्या असंख्य ज्या मुली आहेत या खूप लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंडमधून येतात, लाखोंची फी भरून ते या क्लासेसमध्ये जातात, आणि तिकडे गेल्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम असा असतो की मॅडमचे जे माजी विद्यार्थी आहेत हेच अर्धे शिकवण जे आहे हे शिकवत राहतात. मॅडमच्या क्लासमध्ये जे काही इक्विपमेंट लागणार आहे ही आपल्याला ठराविक ब्रँडचीच घ्यावी लागणार, त्याचे पैसे वेगळे लागणार आहे. जर तुम्हाला सॅम्पल शूट करायचे तर त्यासाठी लागणारी सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग मॉडेल, फोटोग्राफर, लाईट वीट, मेगा बिगा तुम्हाला सामान बिमान लागणार आहे, हे पण तुम्हाला स्वखर्चाने स्वतःच्या पैशानंच करावं लागते. लाखो रुपयांची फीच्या वरती लाखो रुपयांचा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचा खर्च जो आहे हा तुमच्या बोकांनी कचकन पडतो. आणि मग या मॉडेलच्या शूटसाठी लागणारे कपडे जे आहेत, बाकीचं सामान जे तुम्हाला भाड्यानं घ्यावं लागतं ते आपण मॅडमच प्रोव्हाइड करतात, आणि ह्या मॅडमचा एक्स्ट्रा इन्कम सुद्धा जनरेट होतो. यात काही चुकीचं आहे का? नॉट एट ऑल. चूक कुठल्याच मेकअप अकॅडमी वाल्याची नाही आहे, चूक तिथे जाणाऱ्या माणसांची आहे, तिथे जाणाऱ्या मुलींची आहे, जी पर्टिक्युलर इमेज घेऊन आपल्या डोक्यामध्ये तिकडे जातात. त्यामुळे समाजात जर बदल करायचा असेल तर त्यांना नका सांगू, तुम्ही स्वतः बदला. मी असंख्य अशा मेकअप आर्टिस्टला महाराष्ट्रात ओळखतो ज्या जेन्युइन आहेत, ज्यांनी खूप मेहनतीनं उडं गेलेले आहेत, त्यांनी खूप मेहनतीनं आपलं एंटायर एम्पायर जे एस्टॅब्लिश केलेलं आहे. पण म्हणून जेव्हा सगळेच तसं रेप्लिकेट करायला लागतात तेव्हा कुठं ना कुठं कुठं ना कुठं कुठं ना कुठं कारच्या कॉपरमध्ये आत्मशांतर आत्म्यात फॉल्टर राहतंय. कुठल्याच प्रकारे याला MLM स्कॅममध्ये कन्वर्ट होऊ देऊ नका, कारण महाराष्ट्रामध्ये अक्षरशः लाट आलेली आहे. माझ्या ओळखीतल्या पण 50-10 पोरी असतील यांना आता मेकअप आर्टिस्टच व्हायचं असेल, तर यांना एक फॉल्स होप होऊन यांचं आयुष्य बर्बाद होऊ नये हीच एकटीच तळतळीची सांगण्याची गोष्ट आहे. ज्याच्याकडे महागड्या गाडी आहे तो शो ऑफ करणारच, ज्याच्याकडे महागडं घर आहे तो शो ऑफ करणारच, कारण ते त्यांनी त्याच्या मेहनतीने बनवलेले. पण ते मी जर माझ्या डोक्यात घालून मी पण हे करत धावलो तर समोरच्या मध्ये प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम माझ्यामध्ये आहे. बस तिच्या आयला एवढं सांगायचं होतं. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, रॉकेट ब्रोकर मध्ये जा, आपल्या पोटापाण्याचा विषय करा. चला जय हिंद, जय महाराष्ट्र भाई, भेटू पुढच्या व्हिडिओत.